तर ज्या वेळेस मी तयार झाले त्यावेळेस ना लुक पूर्ण दाखवणार होते तुम्हाला, पण नाही दाखवू शकले कारण खूप गोंधळ झालेला, खूप धावपळ होत होती, कारण मला दुपारचं जेवण वगैरे पण बनवायचं होतं, हे ऑफिसला जाणार होते त्याच्यामुळं. तर खूप घाईगडबडीत मग जसं होईल तसा थोडासा व्हिडिओ केलाय मी, तो जो तुम्ही आधी बघितला असेल पूजेला वगैरे गेलेला तो, तर तसाच माझा सिम्पल असा लुक होता. त्याच्यानंतर घरी आले, थोडा वेळ झोपले, खूप थकले होते, नंतर थोडेसे फोटोशूट केले मी एक मोठे मोठे कानातले घालून, जे इंस्टाग्रामवरती पोस्ट केलेले आहे. आता मी सेव्हिंग करणार, जे मोठे पैसे माझे झाले एकदम सोने, तेव्हा मी माझ्या तुझं सेव्हिंग आणून दाखव, मग मी स्टोरी सांगते त्यांना. तर जोपर्यंत तो त्याची सेव्हिंग घेऊन येतोय तोपर्यंत तुम्हाला मी त्याची एक स्टोरी सांगते. तो ना एके दिवशी एका बड्डेला गेलेला आणि त्याला ना तिथे एक ट्रेन आवडली, ऑटोमॅटिक असं म्हणजे पटरी वगैरे असते, ट्रेन चालते वगैरे असतं ना असं काहीतरी होती ती, तर त्याला ती ट्रेन आवडली. नंतर त्यांनी मला विचारले की मम्मा मला ही ट्रेन पाहिजे. मी सांगितलं की तू स्वतः पैसे मला ब्लू वाली नाही पाहिजे, मतलब ते वाली पाहिजे, तुला जी पाहिजे ती घे, फक्त तू पैसे साठी आणि तू घे मोठी मोठी. मग हे आहे माझा मोठा बॉक्स, तर ना याच्यामध्ये आहेत पैसे अथर्वचे, तर टोटल ना मला वाटतं असेल 100 रुपयेपर्यंत. तर स्टोरी कंटिन्यू करू दे. तर हा मला सांगितलं की याला ट्रेन पाहिजे, मी त्याला सांगितलं की तू स्वतः पैसे साठव, जे तुला खायला वगैरे दिलेले पैसे असतात दुकानसाठी वगैरे तर ते साठव, आणि मग तुला जशी पाहिजे तशी ट्रेन घे. तर यांनी त्याच्याकडून ना सेव्हिंग करताना पप्पाकडून त्याच्या 20 रुपये घेतले, ठीक आहे ते ओके आहे, पण त्यांनी बाकीचे सेव्हिंग कसे केले असं? ड्रॉवर मधले वगैरे पैसे शोधले, इथं तिथं फ्रीज वरती वगैरे मी ठेवते ना कुठे पण, कपामध्ये ठेवते, फ्रीज मध्ये वगैरे सॉरी म्हणजे फ्रीजच्या वरती वगैरे ठेवते, ड्रॉवर मध्ये असतात, गादीच्या खाली असतात, बरं ते पण ठीक आहे, पण त्यांनी माझ्या पर्समध्ये पैसे शोधलेत. पर्समध्ये पैसे शोधतात का? तर त्यांनी माझ्या पर्समधून 20 रुपये घेतलेत आणि मला सांगतो की मी तुझ्या पर्समध्ये शोधलं ते पैसे, मला सापडलेले आहेत. तर त्याच्या गल्ल्यावरती थोड्या दिवसांनी मीच कब्जा करणार आहे, त्याची सेव्हिंग मी लुटणार आहे. काय काय नाही माझा आहे, माझा हा तुझंच. मी म्हटलं की माझ्या अथर्वला मी त्याची अजून जास्त सेव्हिंग करेपर्यंत हे पैसे फाडलात. मग आम्ही ना एकदा स्टेशनरीला गेलेलो, तर त्याला तो स्टेशनरीमध्ये एक मुलगा होता, त्याला अथर्वने विचारलं की भैया ये वाली ट्रेन कितने की है, स्टेशनरीवाल्याने सांगितलं 650 रुपये आणि याच्याकडे 20 रुपये होते. तर तो मला विचारला की अजून किती पाहिजे, मी स्टेशनरीवाल्याला सांगितलं की यांनी 20 रुपये जमा केलेत आणि याला ट्रेन पाहिजे 650 रुपयाचे. तर स्टेशनरीवाल्याने सांगितलं की तू एक डब्बा भर, डब्बा भरून पैसे घेऊन ये मग तुला ती ट्रेन भेटेल, म्हणून त्यांनी त्या डब्यात पैसे ठेवलेत आणि मला बोलते की मम्मा भरला डबा आता चल. तर बघूया आता हा 650 कधी साठवते काय माहिती नाही, आणि एवढं की मी हेल्प अजिबात करणार नाही त्याला, तो जसा साठवेल ना तसंच त्याला ट्रेन भेटणार आहे, आमच्याकडून गिफ्ट वगैरे काय नाही. याच्याने त्याला पण सवय लागेल म्हणजे मनी वगैरे सेव्हिंग करणं, पैसे साठवून ठेवणं, वेस्ट न करणं, असं नाही की आम्ही त्याला खायला आणत नाही, रोजचं अथर्वचं आणि अमायराचं संध्याकाळचं खाणं, म्हणजे त्याच्या पप्पा येताना काही ना काही खायला घेऊन येतात ते फिक्स असतं, ते काही सांगण्यासारखी पण गोष्ट नाही तसं तर. पण बाकी जो इतर खर्च असतो कधी कधी हट्ट करतो मला 5 रुपये दे 10 रुपये दे, तर तसं नाही देत आम्ही, कधीच नाही देत. तर तेच नंतर त्याला एक सवय चांगली लागेल म्हणून, आणि जर असं स्वतः पैसे साठवून जर त्यांनी एखादी वस्तू खरेदी केली तर त्याला त्याचा जास्त आनंद पण होईल आणि ती वस्तू जास्त दिवस तो टिकवेल, कारण इतके दिवस आम्ही ज्या पण कार वगैरे घेऊन यायचो त्या एका महिनाभरात त्याचा चाक एकीकड, कार एकीकड, आरसा एकीकड, पाय हात तोंड एकीकड, असं काहीतरी व्हायचं विचित्रच काहीतरी. तर बघूया आता, म्हणून हा एक नवीन मार्ग काढलाय मी आता, याच्यानंतर पण ज्या पण वस्तू भेटतील त्या स्वतः पैसे साठवून अथर्व खरेदी करत होणार आहे. इकडे सांग, तुझा आवाज नाही आला फ्रेंड्सला. Ah!